नमस्कार शेतकरी मित्रांनो विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की यावर्षी कापसाचं जे मार्केट आहे म्हणजे कापसाचा भाव जो आहे तर तो यंदा इतका का वाढायला लागलेला आहे आणि किती रुपयापर्यंत यंदा कापसाचा जो भाव आहे तर तो राहू शकतो तर मित्रांनो ते संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कशाप्रकारे यंदा कापसाचा जो दर आहे तर तो फार जास्त म्हणजे आठ हजार रुपये ते दहा हजार रुपये क्विंटल या दरम्यान विकण्याची शक्यता आहे तर सर्वप्रथम पाहूया मित्रांनो की याचं कारण काय आहे कारण की मित्रांनो एकोणावीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार अकरा या नंतर यावर्षीसुद्धा जी कापूस बाजार जागतिक बाजारपेठेमध्ये कापसाला एकदमच जास्त प्रमाणात मागणी आहे कापसाला जास्त जी तेजी आहे तर ती आहे कारण की मित्रांनो एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली आणि दोन हजार अकरा साली आपण पाहिलो तर दोन हजार अकरा साली आपल्याला माहीत असेल की कापसाचा जो दर आहे तर तो साडेसात हजार रुपयापर्यंत त्या वर्षी गेलता परंतु मित्रांनो त्यानंतर जवळपास आठ ते नऊ वर्षामध्ये कापसाच्या भावाला जी जागतिक पातळीमध्ये जी तेजी आहे तर ती आलेली नाही आजपर्यंतसुद्धा यावर्षी मात्र सुरुवातीलाच कापूस जो आहे मित्रांनो तर तो सात हजार रुपये ते सात हजार दोनशे रुपये कुठं सात हजार पाचशे रुपये अशा प्रकारे जो कापसाचा दर आहे तर तो आता महाराष्ट्रामध्येच चालू आहे विजय जांदिवान यांनी सांगितलेलं आहे की जी कापसाची जी, जी तेजी आहे तर ती मित्रांनो महाराष्ट्र किंवा भारतातच नसून पूर्ण संपूर्ण जगभरामध्ये कापसाला जी तेजी आहे तर ती यावर्षी आलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये सुद्धा जी कापसाला ती जी आहे तर तीसुद्धा एकदम जास्त प्रमाणात वाढलेली आहे कारण की भारताने यावर्षी काते कापड उद्योगामध्ये खूपच जास्त प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे खूपच चांगल्या प्रकारच्या कंपन्यांना त्यांनी बजेट दिलेलं आहे त्यामुळे जे भाव आहेत तर ते कापूस पिकाचे एकदमच जास्त प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळे आणि असं आहे की आणखीन एक कारण आहे त्याला त्यांनी सांगितलं आहे की कापूस यावर्षी खूपच जास्त प्रमाणात कापसाला खर्च करावा लागला शेतकऱ्यांना आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कापूस पीक जे आहे तर पाव 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 ते पावसाळा पावसाळा जास्त असल्यामुळे पावसाळा खूपच जास्त दिवस असल्यामुळे कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो आता पाऊस सांगितलेला आहे अशा या काही कारणामुळे कापसाचे भाव जे आहेत तर ते मित्रांनो विजय जांदिवा यांनी सांगितलेलं आहे की कापसाचे भाव जे आहेत तर ते आठ ते दहा हजार रुपयापर्यंत जाऊ शकतात कारण की मित्रांनो आता गावाकडे आपण पाहू शकतो की आमच्या गावाकडं मित्रांनो आता सध्याला सुरुवातीलाच जे गावातले जे व्यापारी आहेत छोटे छोटे व्यापारी किंवा तालुक्याचे जे व्यापारी आहेत छोटे छोटे त्यांनी काय केलं आहे मित्रांनो सात हजार पाचशे रुपयापर्यंत जी गावाकडे आता खरेदी आहे कापसाला तर ती मित्रांनो आता चालू केलेली आहे कारण की त्यांना मित्रांनो माहीत असतं जे मोठे व्या व्यापारी असतात त्यांनी जवळपास जिल्ह्याच्या ठिकाणचे जे मोठमोठे व्यापारी असतात त्यांनी जवळपास मित्रांनो खाजगी म्हणजे आणखीन सरकारी कापूस खरेदी तर आणखीन चालू झालेली नाही आहे परंतु जी खाजगी कापूस खरेदी चालू आहे तर त्यांनी सध्यालाच मित्रांनो सध्याच्या सा परिस्थितीला सात हजार पाचशे रुपये जो भाव आहे तर तो शेतकऱ्यांना मिळवून देत आहेत व्यापाऱ्यांनी सरळ सरळ मित्रांनो सात हजार पाचशे रुपयांनी कापूस खरेदी जी आहे तर ती सुरू केलेली आहे कारण की मित्रांनो व्यापाऱ्यांना दरवर्षी ते त्याच क्षेत्रात असतात त्यामुळे त्यांना मार्केटमधील ती जी मंदी जी आहे तर ती कळत असते त्यामुळे त्यांनी जी आहे तर सुरुवातीलाच कापूस साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल घेऊन साठवून ठेवायला सुरुवात केलेली आहे परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कापूस विकण्याला घाई करू नये थोडी वेळ थांबावा आणि कापसाचे भाव नंतर तेजी मंदी पाहून सरकारी खरेदी सुरू झाल्याच्या नंतरच त्यांनी कापूस विक्रीला सुरुवात करावी तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनेलवरील नवनवीन शेतीविषयी माहिती